उमेदवारांना काय सांगा? नाही, उमेदवारांना मी फक्त एवढंच सांगेल की टोटल 2,17,000 अभियोग्यता धारक हे TIIT पास होऊन आपले आपले मार्क्स घेऊन उभे आहेत. जागा आत्ताच्या घडीला 22,000 आसपास आहेत. त्यामुळं काही जरी केलं, प्रत्येकाची प्रत्येक मागणी जरी मान्य केली, तरी नोकऱ्या 22,000 आहेत. त्यामुळं 2,17,000 लोकांना तर काही नोकऱ्या मिळणार नाहीत. त्यामुळं ही वस्तुस्थिती आपण पहिले मान्य केली पाहिजे की 2,17,000 पैकी 1,00,000 जवळजवळ, म्हणजे 2,17,000 वजा 22,000 जाता जो आकडा, तेवढ्या लोकांना नोकरी मिळणार नाही आहे. त्यामुळं उगीच ओव्हर एक्साइटमेंटमध्ये काही लोक म्हणतात की थोडं हे करा, समाजशास्त्र घ्या, कला शिक्षक घ्या, क्रीडा शिक्षक घ्या, हे घ्या, ते घ्या, तर हे कुठेतरी ती अँझायटी थोडी कमी केली पाहिजे. आपण ज्या गुणवत्तेच्या ब्रॅकेटमध्ये आहोत आपण असू, तर आपल्याला निश्चितपणे नोकरी मिळेल. दुसरी गोष्ट की जो एक नियमांचा सेट आता तयार केला आहे, आपण एक नियम केलेले आहेत, त्या नियमाप्रमाणे जी भरती होईल. प्रत्येक जण सजेशन जे देतोय ते नियम बदलण्याचं सजेशन देतोय. असा खेळ नसतो. म्हणजे क्रिकेटची मॅच ही क्रिकेटच्या नियमाप्रमाणे होते. येऊन कोणीतरी म्हणेल नाही तुम्ही 10 बॉलची ओव्हर करा, तुम्ही बॅट 2 बॅट द्या प्रत्येकाला, नाही चालणार ना. तर आता त्याच्यातून आपण थोडं बाहेर या. सर्व अभियोग्यता धारकांना माझं सांगणं आहे की नियम किती वेळा आणि कशाप्रकारे चॅलेंज करावे ह्याचं काहीतरी तारतम्य असलं पाहिजे. तर जी व्यवस्था आहे ती अत्यंत निपक्षपातीपणे 100% पारदर्शकपणे, व्यवस्थितपणे, चोखपणे आणि ठामपणे, कोणी किती दबाव आणला, ट्रोलिंग केलं, काही केलं, त्यांची काय अवस्था होती आपण आज बघितली. त्यामुळे आपण त्याच्या नादी लागू नये. त्यांनी काही फरक पडत नाही. ट्रोल मोठे माणसंच होत असतात हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी काही त्या भानगडीत कोणी पडू नये. आपलं आपलं जे नियम आहे ते बघावे, आपले व्यवस्थित काम करावं, सखोल. आता काही लोकांनी म्हणले आम्ही इंटरनेट कॅफेत गेलो आणि त्या कॅफेवाल्यांनी चूक केली. आपला अर्ज कॅफेवाल्यांनी का बरं भरला? आपण संभाव्य शिक्षक आहोत, आपला अर्ज आपल्याला भरता येत नाही. आपण किती वेळा दुसऱ्यांच्या नावावरती बोटं दाखवणार? तर ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. अतिशय फ्री अँड फेअर प्रक्रिया होईल आणि आमचा प्रयत्न राहील की आचारसंहितेच्या आधीही पूर्ण